शिर्डी हा तसा तर या साईबाबांच्या पुण्यभूमीमुळे संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. या प्रसिद्धीच्या झोतामुळे शिर्डीकडे सर्व माध्यमांचं आणि सर्व देशाचं लक्ष आहे की शिर्डीत काय होईल. परंतु शिर्डीमध्ये हा शिर्डी आणि परिसर हा सहकार सम्राटांचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यामध्ये सलग 10 वर्षापासून शिवसेनेचा खासदार निवडून येतो आणि शिवसेना भारतीय जनता पार्टीचा खासदार अतिशय चांगलं काम या भागात करीत आहे. तुम्ही सातत्याने ऐकलं असेल या मतदारसंघाचा प्रामुख्याने एक मोठा विषय होता जो निळवंडे कालवे आहे. ह्या निळवंडे कालवे गेले 48 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये बंद पडलेले होते. हे काम सुरू करण्याचं मोठं काम सदाशिव लोखंडे यांनी केलं. लोकसभेत प्रश्न उपस्थित केला, त्या प्रश्नाचा पाठपुरावा केला आणि माननीय नितीन गडकरी साहेब यांनी 2225 कोटी रुपयाला या निळवंडे कालव्याला मान्यता दिली. त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांचे जे हाल बघताय हे हाल कमी व्हावेत, शेतीमालाला भाव मिळावा म्हणून माननीय नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान यांनी 24 कृषी प्रोड्युसर कंपन्या सुरू केल्या. आणि या 24 प्रोड्युसर कंपन्यांमध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मतदारसंघामध्ये 8 कंपन्या आहेत. कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्या मतदारसंघात 8 कंपन्या आहेत आणि 8 कंपन्या शिर्डी मतदारसंघात आहे, शिर्डी लोकसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही हा प्रश्न सोपा होईल, पुढच्या काळात शेतीमालाला भाव मिळेल, त्यांना योग्य दरात खते मिळतील. त्याचबरोबर साईबाबा संस्थानामध्ये मोठं संस्थान असल्यामुळे याच्यावर मोठ्या अपेक्षा आहे आणि यामध्ये किमान 2500 ते 3000 कर्मचारी हे कंत्राटी कामगार आहेत. हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून स्वतः खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुंबईला आझाद मैदानावर 2 दिवस उपोषण केलं आणि ते आझाद मैदानावर स्वतः झोपले. त्याचबरोबर या निळवंडेच्या प्रश्नासंदर्भात जेव्हा मातोश्रीला आपण 3 नद्यांचं पाणी नेलं, मुळा, प्रवरा आणि गोदावरी, आणि ते पाणी आपण मुख्यमंत्र्यांना देणार होतो, त्यासाठी मातोश्रीला जेव्हा जलदिंडी नेली त्यामध्ये 8 शिवसेनेचे मंत्री सहभागी झाले आणि त्यांनी मुख्यमंत्र्याला वर्षा दिवसस्थानी जाऊन पूजा करून बाबांची प्रतिमा आणि ते पाणी सादर केलं. त्यामुळे तो मार्ग तो प्रश्नही मार्गी लागला. त्याचबरोबर हा सगळा शेतीचा पट्टा असल्यामुळे आम्हाला जे खाली गोदावरी, मुळा, प्रवरा हे जे पाणी वाहून जातं आहे मराठवाड्याला, हे पाणी अडवण्याचं काम, त्यासाठी मोठं जन आंदोलन खासदार सदाशिव लोखंडेच्या नेतृत्वाखाली उभं राहिलं आणि स्वतः खासदार आपल्या नदीवर जे बंधारे असतात त्या बंधाऱ्यावर झोपले रात्री आणि त्याने 3-3 फळ्या पाणी अडवण्यासाठी टाकून घेतल्या. त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आत्तापर्यंतचा पाणी प्रश्न मिटला आणि त्यामधून जनावरांना चारा उपलब्ध झाला, कांद्यासारखं पीक निघालं. अतिशय चांगलं काम सदाशिव लोखंडे साहेब यांनी या मतदारसंघात केलं आहे. आपल्याला 25 कोटी रुपये 5 वर्षामध्ये निधी मिळतो, खासदार निधी, तो 100% खर्च केला. त्याचबरोबर मागच्या खासदाराकडून 1.5 कोटी रुपये शिल्लक राहिले होते, ते सुद्धा ह्या खासदारांनी 2655 कोटी रुपये आम्ही या 5 वर्षामध्ये खासदार निधीचे 100% खर्च केले.